दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मैदान हे आता देशाच्या राजकारणाचं रणांगण झालंय. त्यातही सोशल मीडियाचा भरमसाठ वापर हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी सोशल मीडियाचा वापर कसा करतायत याविषयी पाहूया हा खास रिपोर्ट. दिल्ली निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरती अधिक भर दिलाय. केजरीवाल यांच्या कार्यकाळामध्ये दिल्लीत प्रचंड विकास झाल्याचा दावा केजरीवाल करत आहेत. याविरुद्ध भाजपनं मोहीम हाती घेतली आहे. भाजपचे दिग्गज नेते दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करत आहेत. भाजप लाईव्ह नावानं या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. ये तो इसकी छत है, ये छत है इसकी. अंदर बच्चे पढ़ रहे हैं, बारिश में यहाँ पर पानी टपकता है. ये देखिए, ये बिल्डिंग कभी भी गिर जाएगी. ये है आलीशान, ये शिक्षा की क्रांति. ये देखिए क्या शिक्षा की क्रांति है. काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनीही केजरीवाल विरोधामध्ये प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे अलका लांबा यापूर्वी आम आदमी पार्टीत होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न किताब काढून घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेमध्ये मांडल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीशी बंडखोरी केली. आता त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दगाबाज व्यक्ती असल्याचं ट्विट त्यांनी केलंय. आपचे माजी सदस्य कुमार विश्वास यांच्या पाठीत वार करण्यासही केजरीवाल कचरले नसल्याचं ट्विट अलका लांबा यांनी केलंय. एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह दिल्लीच्या आघाडीचे नेते मनोज तिवारी हे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रचार करत आहेत. केजरीवाल यांचं दिल्लीवरील नियंत्रण नाही म्हणून शाहीन बाग घडत असल्याचं शाह आणि तिवारी म्हणत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अलका लांबा यांनीही आम आदमी पार्टीवरती टीका केली आहे. केजरीवाल शाहीन बाग आंदोलनाकडून नाहीत, त्यामुळेच ते CAAला विरोध करत नसल्याचं अलका लांबा यांनी म्हटलंय. त्या आशयाचं ट्विटही त्यांनी केलंय. सुधारित नागरिकत्व कायद्यावरती आता तरी केजरीवाल यांनी तोंड उघडावं असं अलका लांबा यांनी म्हटलंय. तर शाहीन बागच्या तुकडे तुकडे गँग बरोबर केजरीवाल असल्याचं शाह यांनी म्हटलंय. शाहीन बाग के अंदर धरना लगा दिए, देख रहे हो ना, पूरी दिल्ली में दंगे कराए. कांग्रेस पार्टी और आप पार्टी ने भ्रम फैलाकर इनको उनको भ्रम फैलाकर दंगे करवाए. आपने देखे थे ना, देखे थे या नहीं देखे थे, किसने बसें जलाई मालूम है या नहीं मालूम है, किसने गाड़ियां चलाई मालूम है या नहीं मालूम है. मित्रों, ये लोग सत्ता में आएंगे तो दिल्ली सुरक्षित रहेगी क्या? और आज केजरीवाल ने ट्वीट किया है कि शाहीन बाग से लोगों को आने जाने में बहुत तकलीफ पड़ती है, भाजपा वाले जरा भेजाकर उनको समझाए. भैया हमारा तो नहीं मानेंगे, तुम चले जाओ. आप कहते थे हम शाहीन बाग के साथ है, हिम्मत है तो वहां जाकर बैठो उनके साथ धरने पर, और दिल्ली की जनता बाद में फैसला करे कि वहां धरने पर बैठने वाले को सत्ता सौंपनी है या दिल्ली को सुरक्षित करने वाले नरेंद्र मोदी को सत्ता सौंपनी है. मित्रों, इतना ही. भाजप आणि आम आदमी पार्टीतील बंडखोर नेत्यांचे प्रचाराचे केंद्र अरविंद केजरीवाल हेच आहेत. केजरीवाल कसे दुटप्पे आहेत याभोवती त्यांचा प्रचार सुरू आहे.
याशिवाय आपचे काही बंडखोर काँग्रेसमध्ये तर काही बंडखोर भाजपमध्ये आहेत. या बंडखोरीचा परिणाम आपवरती कसा होईल हे दिल्ली विधानसभेच्या 11 फेब्रुवारीच्या निकालातच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.